जय मल्हार भावांनो, मी एक 3 तासापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये या राज्यातील धनगर जमात बांधवांना अत्यंत नम्रपूर्वक आवाहन केलं होतं की आमच्या हक्क अधिकाराची लढाई लढत असताना आम्ही शांततेच्या मार्गानं, कायदेशीर मार्गानं, संवैधानिक मार्गानं आम्ही आंदोलन केली पाहिजे। पण भावांनो, आता मला असं वाटतं की वेळ बदलली। मी व्हिडिओ काढत असताना, माझा बोलत असताना कळंबोली या ठिकाणी आमची एक अहिल्याबाईंची लेक जय श्रीतई वाक्षया 3 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत। तिथे एक रास्ता रोकाचा व्हिडिओ पाहिला, आमच्या अहिल्याबाईंच्या लेकी रस्त्यावर उतरल्या होत्या। भावांनो, सरकार जी आर काढतंय धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी करतंय असं वाटत असताना, आम्ही शिंदे साहेबांचा आदर करत असताना, मी सांगितलं होतं आम्ही पंढरपूरला आमरण उपोषणाला बसलो होतो, त्या दिवशीपासून आजपर्यंत म्हणतोय की शिंदे साहेब भला माणूस आहे, मी आता सुद्धा आदर करतो शिंदे साहेब आपला, की आपण आमचा 78 वर्षातला अन्याय दूर करा। आमच्या घरामध्ये देवदेवतांच्या बरोबरीनं, महापुरुषांच्या बरोबरीनं तुमचे फोटो लावू, तुम्हाला राजकीय अमर करण्याची प्रामाणिक ताकद धनगरांमध्ये आहे। शिंदे साहेब, एकीकडे तुमच्याविषयी आम्ही आदराने बोलतो, तुम्ही आज एक कायदा केला, अहमदनगरचे अहिल्यानगर केले, तुमचे आभार मानतो, पण आम्हाला नाही पाहिजे ते। अहमदनगरचा अहिल्यानगर केल्याने आमच्या जमातीचा प्रश्न सुटणार नाहीये। त्याच अहिल्यानगरचा पालकमंत्री विखे पाटील आणि त्याचं डिपार्टमेंट आज एक शुद्धी पत्रक काढतंय। अरे काय चाललं काय तुमचं? तुम्ही मजाक करताय आमच्या सोबत, तुम्ही खेळ मांडलाय धनगर जमाती सोबत, धनगरांच्या भावनांसोबत खेळताय शिंदे साहेब। तुम्ही जातीवर आलात, आम्हाला जातीवर यायला लावू नका। अरे ज्या कायद्यामध्ये, महाराष्ट्राच्या विविध 5-6 कायद्यांमध्ये जिथं धनगरऐवजी धनगर वाचावं हे कायदे अगोदरच्या सरकारांनी केलेले आहेत, शिंदे साहेब तुमचा तो जातीवादी विखे पाटील, हराम खोर विखे पाटील, ज्या भाड खाऊला आमचा भंडारा लावलेला चालत नाही धनगरांचा, त्या हराम खोर विखे पाटलाचं डिपार्टमेंट धनगरांचा पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करतंय। शिंदे साहेब तुमची तब्येत ठीक आहे, तुम्ही आजारी आहात, आमच्या इतके आजारी नाही आहेत, तुम्ही जरा जागे व्हा, शुद्धीवर या, तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा ठसा अजून पुसलेला नाहीये। आम्ही तुम्हाला चांगला माणूस म्हणतोय, आमच्या सुद्धा भावनेचा आदर करा। उद्याच्या उद्या ह्या तुमच्या हरामखोर राधाकृष्ण विखे पाटलानं जातीवादी मीच आणि हलकट माणसाच्या डिपार्टमेंटनं जो जी आर काढलाय, हा जो शुद्धीपत्रक काढलंय, ते पहिले रद्द करा। अरे तुम्ही धनगराचं धनगर करायला निघाले होते फडणवीस, मी आता आदर करणार नाही। आज दीपक बोराडे बोलतोय, फडणवीस
उद्या हजारो दीपक बोराडे बोलतील शिंदे साहेब आज मी तुमचं नाव शिंदे साहेब म्हणतो, उद्या माझ्या तोंडातून काय शब्द निघतील याची तुम्ही कल्पना करू शकत नाही। आणि माझ्या सारखे हजारो लाखो दीपक बोराडे काय बोलतील याची कल्पना न केलेली बरी। तुम्हाला या महाराष्ट्राच्या रस्त्यांवर फिरायचंय, अरे या महाराष्ट्राचे रस्ते तुमच्या बापाची जागीर नाहीये, हे विधिमंडळ तुमच्या बापाचं नाहीये। तुमचे फोटो आम्ही जर देवघरात लावायची भाषा करू शकतो, तुमचे फोटो विधिमंडळातून गायब केल्याशिवाय धनगर जमात राहणार नाही। अरे आटके पार झेंडे फडकावणाऱ्या मल्हारराव होळकरांचे वंशज आहे आम्ही। अरे या पेशव्यांना सुद्धा धमकी देणाऱ्या आताच भाला घेऊन उभ्या टाकणाऱ्या, अरे 28 वर्ष लोककल्याणकारी राज्य करणाऱ्या जागतिक कीर्तीच्या महाराणी अहिल्याबाई होळकरांचे वंशज आहे आम्ही। अरे जग ज्या इंग्रजांपुढे झुकलं त्या इंग्रजांना आपल्या पायाशी झुकवणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकरांचे वंशज आहे आम्ही। अरे जगज्जेत्या इंग्रजांची नाचक्की करून मालकम सारख्या अधिकाऱ्याला खाली मान घालून या भारताची भूमी सोडायला लावणाऱ्या आद्य क्रांतीवीर महिला सेनानी भीमाई होळकरांचे वंशज आहे आम्ही। अरे यशवंतराव होळकर पुण्याच्या साईडनं ज्यावेळेस निघाले पेशवा डोंगराला पाय लावून पळाला आणि वसईला जाऊन इंग्रजांना मिळाला, पुण्याच्या बाजूला लढाई झाली आणि जिकडे नजर जाईल तिकडे हाडकच हाडक पडलेले होते। त्या भागाला आज हडपसर म्हणतात, ते हडपसर घडवणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकरांचे वंशज आहे आम्ही। आमच्या भावनांशी खेळ करू नका। मी महाराष्ट्रातल्या धनगरांना आवाहन करतो, अरे तुमच्या अंगामध्ये जर धनगरांचं रक्त असेल तर रस्त्यावर उतरा आणि या भाड खाऊ विखेचं रक्त जर त्याच्या अंगात असेल ते धनगर रस्त्यावर येणार नाही। अरे आम्ही 16-16 दिवस उपोषण केलं, तुम्ही नेऊन दिलं होतं शिंदे साहेबाला 15 दिवसात जीआर काढतो आणि तुमचा हा हराम खोर विखे ज्या बाळ खाऊला आमचा भंडारा चालत नाही धनगरांचा आणि मत चालतात हराम खोर विखे, तू आता निवडून येऊन दाखव तुझी अवकात चाल्या तुझ्या चौकात। आले फिरतो अहिल्यानगरच्या गावागावात वस्ती वस्तीवर आणि राधाकृष्ण विखे तू जर निवडून आला तर आम्ही समाजकारण राजकारणाची भाषा बंद करू। विखे नाही विख्या, तुझं डिपार्टमेंट हराम खोरा आमच्या पाठीत खंदीर खुपसत काय? आणि शिंदे साहेब तुमच्या ए फडणवीस, अरे तुझा मंत्री आहे ना तो हराम घोर ढेबर फोट्या का मजा झाली का चोट्या काय म्हणलो तर हराम घोरा बारामतीला येईल ढेबर फोट्या फडणवीस बारामतीला जाऊन काय बोलला रे तो? पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो चोट्या, तुला 10 वर्षातली शेवटची कॅबिनेट येऊ द्या, आरक्षणाची अंमलबजावणी कर नाही तर या धनगरांचा कर सहन करायची क्षमता निर्माण कर। साल्या तुझ्या खात्याचा मंत्री ते विख्या त्या हराम घोराला पांढरा चालत नाही आमचा संयम सुटला लयप्रेमानं बोललो आम्ही, याच्यापेक्षा पामाला बोलतायत ते आता प्रेमानं काय रे ढेबर पोट्या? हे वन विभागाचं महसूल विभागाचं पत्र ढ्याबऱ्या
ते आरामखोर झुरळ त्या मंत्रालयामध्ये उड्या मारत तेव्हा ते पोलीस काहीच करत नाही त्याला. आणि आम्ही आलो तर आम्हाला ते पोलीस धरू धरू पोंगतेत गाडीमध्ये. डॅबऱ्या काय चाललं रे त्या राज्यामध्ये? शुद्धीवर या अजून बी एकटा दीपक बोलतो डॅबऱ्या म्हणतो हराम खोरा हो माझ्यासारखे हजारो पोर जर बोलायला लागले ना तुमचं रस्त्यानं फिरणं बंद होईल. काय मजाक करू तुम्ही धनगराय सोबत चाल्या हो? अरे कुत्तड्या देतात ना तर नाही सांगा हाव कशाला म्हणता? अरे कशाला शब्द देता? मी माझ्या धनगर समाज बांधवांना विनंती करतो उद्या सकाळपासून या भाजपचा या शिंदेचा आणि अजित पवारचा एकाही माणसाचा एकही कार्यक्रम होऊ नका. मी जालना जिल्ह्यातल्या धनगरांना विनंती करतो. अरे धनगरांनी आंदोलन केलं कलेक्टर ऑफिस खोलले धनगरांच्या 2500 पोरांवर गुन्हे दाखल करण्याचं का रावसाहेब दानवे त्याच्या माणसानं केलं? रावसाहेब दानवे जबाबदारीने बोलतो मी. आणि तोच रावसाहेब दानवे उद्या जालन्याच्या अहिल्यामाई होळकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन करायला येतो जालना जिल्ह्यात. आता दुर्दैवानं मला येता येणार नाहीये. खरंच धनगर जर जिवंत असाल तुमच्या अंगात धनगराचं रक्त असाल पहिल्यांदा रावसाहेब दानवेला आरोप जालन्यामध्ये. काय संबंध रावसाहेब दानवेचा? कोण आहे रावसाहेब दानवे? अरे आमच्यावर गुन्हे दाखल केले रावसाहेब दानवेनं. आणि आमच्यावर गुन्हे दाखल झाले 2500 पोरांवर गुन्हे दाखल झाले म्हणून अहिल्यामाईंच्या स्मारकाला जागा मंजूर झाली. जागा मंजूर केली त्या कलेक्टर साहेबाचा आणि महानगरपालिकेच्या कमिशनर साहेबाचा मी आभार व्यक्त करतो. दानवेमुळे नाही झालं आणि दानवेचे चेले सपाटे तुमच्या घरी घेऊन जा दानवेला. त्या दानवेच्या चाकरीपाई समाजाला विकू नका. संयम सुटला आमचा होता. आम्ही प्रेमाने बोलतो आतापर्यंत. हे काय पत्र आहे? आमच्या भावनेसोबत खेळता? अरे जगातील सगळ्यात प्रामाणिक सगळ्यात विश्वासू धनगर जमात आहे आणि या धनगर जमातीशी तुम्ही गद्दारी करता? या गद्दारांना यांची जागा दाखवा. झोपू द्या रात्रभर. हा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांनी शेअर करा, फोन करा लोकांना उठवा झोपेतून. आणि मी खात्रीने सांगतो आत्ता फडणवीस, ए फडणवीस जागा असेल तर आई डेबर फोट्या. उद्या हा महाराष्ट्र हलवला जाईल डेबऱ्या. तुला सांगून त्या मंत्रालयात घुसलो होतो आम्ही. त्या पोलीस आपलं इन्क्लूड होतं सगळं. पोलीसवाले अलर्ट होते आम्ही काही करू नये म्हणून. तरी उड्या मारल्या डेबऱ्या नाकावर टिचून. तुला आत्ता चॅलेंज करतो. रात्रीचे 12:04 झाले. उद्या महाराष्ट्रात धनगराचा यलगार पाय तू. तुला जर या धनगराच्या धनगर भोळा आहे पण डेबऱ्या त्याला महादेवाचा तिसरा डोळा आहे. आणि हा तिसरा डोळा उघडा आम्ही. डेबऱ्या तुला काय कारवाई करायची मार कर. हराम खोरा आम्हीच तुला सत्तेत बसवलं ना चोट्ट्या. तूच म्हणतो ना त्या तोंडाला. मग लाज वाटते का तुला फसवताना धनगरांना? डेबऱ्या बाकी समाजाचे लोक त्याबद्दल काय बोलत होते? आता लोक आम्ही आदराने बोलत होतो. चोट्ट्या एकटा दीपक बोराडे म्हणून तुला आज. उद्या जर हे तुला हे शुद्धीपत्र घेण त्या विख्याच बदललं नाही तर तुला महाराष्ट्रातले हजारो पोरं काय काय बोलतील त्याची कल्पना करत नाही. टरबूजा मजाक लावली आराम घोरा होतो मी आमच्या सोबत. शिंदे साहेब आदराने बोलतो.
उद्या करा नाही तर तुमच्या विषयाने सगळ्यात जास्त बोलल आणि काय करायचं करा आमचं अरे मरणारे प्रत्येक माणूस मरणारे जन्माला आल्यावर आम्ही बी मरणारे आम्ही काय अमृत पिऊन नाही आलो पण झालं जमाती साठी आहे ना असं इकडं सडून मरल्यापेक्षा आहे ना लढून मरू जमातीसाठी आज तुमच्या सगळ्याला राजकीय दृष्ट्या मारून मग मरू बदलाय धनगरांनो जागे व्हा अरे जागे व्हा कधी जागे होता अरे खेळ चालला खेळ आम्ही तुम्हाला गोडगोड बोलत होतो या भार्गवच्या आहे ना सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सुद्धा अजून स्वीकारलेला नाहीये फक्त आम्ही कौन शांत बोलत होतो की सलग प्रेमानं होईल प्रेमानं होईल प्रेमानं होईल नाही होत प्रेमानं ते हरामखोर सगळे खेळ राहिले आमच्या सोबत खेळ मानला त्याने खेळ घरायची इज्जत काढता लावली अरे तो अहवाल नाही स्वीकारला याय ना अहवाल यानं आतापर्यंत जी आर काढला होता आता यानं जी आर कार्ड मिळवायची जिथं धनगर होत तिथं धनगर वाचाव असं शुद्धी पत्रक अरे विख्या तू शुद्धी रे का कुत्र्या चट्ट्या तो डिपार्टमेंट काय करू आलं हराम खो जातीवादी विख्या साले आज तुला भंडारा चालत नाही धनगरायचा अरे ज्या पवित्र मातीमध्ये आयल्यामुळे होळकरांचा जन्म झाला त्या मातीमध्ये तू राहतो साल्या आणि आयल्यानगर नामकरांना विरोध करतो तू भांप्या त्या भांप्या ते बरफोट्या सुधरा वेळ तुम्हाला अजूनही आमचा कर तुम्ही वाचू शकणार नाही धनगरांनो जागे व्हा या बाजूकड्यांचा प्रत्येक कार्यक्रम हाणून पाडा आणि या भाड्यांना कुठंच मोठेपणा देऊ नका अजिबात मोठेपणा देऊ नका यांना खेळ मानला त्यांनी आमच्या भावण्याचा उदली का झालो आम्ही अरे झालं झालं आमच्या तब्येती खराब आहेत घरदार सोडून कामधंदे सोडून मरमर 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 करतोय आम्ही मी आत्ता इथे आलो रूम झालंय सटकली ना आत्ता आमची सटकली डेबर बोट्या सांभाळ तू गृहमंत्री आहे तू उद्या सांभाळ तू कुठे कुठे काय काय होतं पाय तू आता लावतोय पोलीस डिपार्टमेंट कामाला ओपन चॅलेंज आहे डेबर बोट्या तुला आता धनगरांनो जागे व्हा उठा अरे मल्हाररावांची शपथ आहे तुम्हाला अहिल्यामाई होळकरांची महाराजा यशवंतराव होळकरांची भीमाई होळकरांची शपथ आहे तुम्हाला अरे टेकर उठा अरे जे तुमचं अस्तित्व मिटवायला निघाले यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी कामाला लागा अतिरेक झाला अतिरेक भावंड हे आमचं शेवटचं बोलणं आहे तुम्ही जर उद्या या महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक वर्तुळामध्ये तुमच्या पिवळ्या वादळाची धमक दाखवणार असाल तर उद्या रात्री तुमच्याशी बोलायला येऊ नाही तर आम्ही समजू की दुर्दैवानं आम्ही चुकीच्या समाजामध्ये जन्माला आलो एवढ्या शब्द समाजामध्ये आधारित समाजामध्ये जन्माला येऊन आमचं वाईट वाटतंय आम्हाला काय चाललंय रे सहन नाही होत भावांनो हे सहन होत नाही आता अरे मी सांगितलं यार तुम्हाला ईश्वर ठोंबरे नावाचा माणूस ज्याचं हार्टचं ऑपरेशन झालंय हार्टचं ऑपरेशन त्याला माहित होतं मी जर पडलो मरणार आहे मरणार आहे ईश्वर ठोंबरे अरे गरज नाही तिथं चांगला पैसा आहे पद आहे प्रतिष्ठा आहे सगळं आहे ते चौथ्या मधले उडी मारतात बिचारे अरे तुम्ही घराच्या बाहेर तू उभे राहा दादा हो काय चाललंय शेवटची कळकळीची विनंती बाबांनो हात जोडून हे सरकार आम्हाला फसवतंय
आमच्या भावनांशी खेळतोय। या आरामखोरांनी शिंदे समितीचा आवाज स्वीकारला नाही अजून, तो उघडून पाहिला नाही अजून। उद्या कॅबिनेट झाली ना, जी आर निघू शकत नाही। अरे त्यांनी वाचनच केलं नाही, अभ्यासच केला नाही, जी आर काय करतील ते? तुमचा दबाव लागेल बाबांनो, तुमचा दबाव लागेल, दबाव दबाव तयार करा। आमचं काय व्हायचं उद्या? आमचं वाटतो झालं चालतं, दीपक बोराडे मेलत चालतो उद्या। तुम्ही जागे अरे बाबा हो, जगरे जगरे जागे अरे, या बाबा हो, करा काय करता येईल ते करा। पण फरतोस तुला तर चॅलेंज आहे गृहमंत्री, तू उद्या तुझ्या नाकावर टिचून, आणि जसं काल मी सांगितलं होतं आम्ही की मंत्रालय हलवून हलवलं, तसं तू आता महाराष्ट्रात पाय काय काय होतं। धनगरांनो पेटून उठा, या दाखवून द्या याला, एअरकोट एअरकोट, जय मल्हार, करेक्ट मल्हार गर्जना। अरे धनगर बोळा आहे ना, त्याला महादेवाचा तिसरा डोळा आहे, आणि तो तिसरा डोळा उघडला ना हे दाखवून द्या एकदा। झोपा म्हणत नाही, गुड नाईट म्हणत नाही, आता आता जागे रहा आणि इतिहास घडवा, करा सुरुवात, लागा कामाला। एअरकोट एअरकोट, जय मल्हार।